तिसरे फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलन 8 मे रोजी चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात उत्साहात पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर लक्ष्मण यादव यांच्या हस्ते झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अरुणा सबाणे, स्वागताध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट अंजली साळवे यांची तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभा वासाडे, राहुल खांडेकर आदींची मंचावर प्रामुख्यानं उपस्थिती होती. सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागतानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या साहित्य संमेलनात 4 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केलं. आज जे राजकारण सुरू आहे त्यासाठी बहुजनांनी एकत्र येणे गरजेचे आहे. संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारचे साहित्य संमेलन होणे गरजेचे असल्याचे मत अरुणा सबाणे यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापिका संध्या राजूरकर, प्राध्यापिका माधुरी गायधणे, डॉक्टर वीणा राऊत, माधुरी लोखंडे, निशा खापरे व फुले शाहू आंबेडकर महिला साहित्य व संस्कृती संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या संमेलनाला महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. दरम्यान या संदर्भात अरुणा सबाणे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. फुले शाहू आंबेडकर तिसरे महिला साहित्य संमेलन आज इथे संपन्न झालेलं आहे. या संमेलनाची गरज होती याची गरज नाही. आपल्या सगळ्यांना एकजुटीनं राहण्याची गरज आहे. सध्या जे राजकारण चाललेलं आहे त्यामध्ये बहुजनांनी एकत्र येणं गरजेचं आहे. संविधान धोक्यात आलेलं आहे. संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी या संमेलनाचा नक्कीच उपयोग आहे आणि महिला गांभीर्यानं लिहायला लागतील. आज इथे 4 पुस्तकांचं प्रकाशन झालं. यातनं एकच मेसेज जातो की महिलांनाही वेगवेगळे विषय हाताळायचे आहेत आणि उत्तम पद्धतीने लेखन करायचं आहे. या कार्यक्रमामुळे किंवा या साहित्य संमेलनामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळेल. त्या स्त्रीवादाचा, बहुजनवादाचा विचार करून लेखन करतील याचा मला विश्वास.